नमस्कार, तुमचं राधिका शांतनू किचनमध्ये स्वागत आहे. आणि हो, आज मी रेसिपी नाही दाखवणार. आज ॲक्च्युली खास आहे की मी आज माझा वॅक्सिनेशनचा सेकंड डोज राहिलेला आहे आणि तो मी घ्यायला चालली आहे. आणि आज संडे आहे म्हणून सगळी घाई सकाळी लवकर उठायचं आणि नाश्ता बनवायचा, कारण की मला वॅक्सिनेशनला जायचं आहे. तर मी सगळी तयारी करून झालेली आहे माझी. मी मस्त डेलिशियस असा नायलॉन खमण ढोकळा बनवलेला आहे, तुम्हाला दाखवते. छान बघा, छान मी मस्त असा डेलिशियस झालेला आहे माझा नायलॉन ढोकळा. आता मी नाश्ता करणार आहे आणि मग निघणार आहे. आता आमचा नाश्ता वगैरे करून झालेला आहे आणि आता आम्ही निघालेलो आहे. आम्ही बसलेलो आहे कारमध्ये. आता तुम्हाला बाहेरचा व्ह्यू दाखवते. छान मस्त. ॲक्च्युली सकाळची वेळ आहे आणि पावसाचं वातावरण आहे आणि छान सगळीकडे ग्रीनरी दिसते आहे आणि खूप मस्त असं सकाळचं वातावरण खूप छान वाटते. आणि ऊन नाही, काही नाही, त्यामुळे तर आणखीनच छान वाटते आहे. आणि तसंही मी खूप दिवसानंतर बाहेर निघालेली आहे. ॲक्च्युली तसं बाहेर जाणं अवॉइड करते, जेव्हा काम असेल तेव्हाच जाते. आणि हे जे वॅक्सिनेशन सेंटर आहे ते माझ्या घरापासून खूप लांब आहे आणि तिथे एक मॉल पण आहे, म्हणून मग आज आउटिंग आणि लंच सगळं काही तिकडे. आता मी वॅक्सिनेशन सेंटरपर्यंत पोहोचलेलो आहे. इथे हा माझा फोटो की जिथे मी वॅक्सिन घेते आहे. हा मॉल आहे, त्या वॅक्सिनेशन सेंटरच्याच जवळ आहे. आता खूप वेळ झालेला आहे, आम्ही इथे आता शॉपिंग करणार आहे आणि लंच पण करणार आहे. संडे आउटिंग आणि वॅक्सिनेशन. चला तर आता आपण जाऊया. आता पहिल्यांदा आम्ही आता लंच करतो आहे, कारण की लंच वेळ झालेली आहे. माझा मुलगा मस्त पिझ्झा हटमध्ये पिझ्झा एन्जॉय करतो आहे आणि आमचे आहो पण छान एन्जॉय करतात आहे. मस्त व्हेजी पिझ्झा घेतलेला आहे. पिझ्झा खूप टेस्टी आहे, एकदम सॉफ्ट. तसं तर मी घरीच बनवते पण आज वेळ झाला होता म्हणून मग चला म्हटलं बाहेरचं खाऊया. आणि ते खूप दिवसानंतर मग आउटिंगला निघालो होतो म्हणून मग चला म्हटलं की एन्जॉय करूनच जाऊया. आज खूप मस्त झालेलं आहे, पिझ्झा पण छान आहे, टेस्टी आहे. बघा माझा मुलगा मस्त एन्जॉय करतो आहे, त्याला माहीत नाही आहे की मी व्हिडिओ घेते आहे. आणि हे बघा मॉल पण, हा खूप मोठा मॉल आहे. ऑल ब्रँडेड स्टोअर इथे आहे सगळे. फिरण्यासाठी तो खूपच छान आहे, खूप छान मस्त आहे हा मॉल. आणि शॉपिंगला सुद्धा खूप मस्त आहे, खूप मोठा मॉल आहे हा, एकदम छान. आमचं झालेलं आहे सगळं करून, शॉपिंग करून वगैरे सगळं झालेलं आहे. आता मी जायला निघालेलो आहे, तुम्हाला दाखवते आहे. हे छान बघा, खूप छान आहे. आता मी पार्किंग लॉटला आलेली आहे. मी आता मी निघतो आहे घराकडे. झालेलं आहे आमचं सगळं लंच वगैरे करून, आउटिंग, संडे आउटिंग मस्त. आणि शॉपिंग बघा, खुश आज मी. खूप दिवसानंतर शॉपिंग, आउटिंग सगळं काही. आता संध्याकाळची वेळ आहे आणि पाऊस आलेला आहे. बघा तुम्ही बघू शकता, मस्त असं ढगाळ असं वातावरण, पाऊस येऊन गेलेला आहे ॲक्च्युली. आता मी रात्रीच्या डिनरची तयारी करते आहे. पावसाचं वातावरण होतं म्हणून म्हटलंच चला आज छान शिरा बनवला मी आंब्याचा. आणि याची रेसिपी ऑलरेडी माझ्या चॅनलवर आहेच. आज म्हटलं चला काहीतरी स्पेशल बनवायचं, संडे आहे, पाऊस आहे, म्हणून मग मी शिराच बनवायला घेतला आहे. आणि छान त्याच्यासोबत पुऱ्या काढते आहे, म्हणजे शिरापुरी असा माझा आज बेत आहे. आता मी पुऱ्या काढते आहे, तिखट पुऱ्या काढते आहे, म्हणजे आपण याच्या लोणच्यासोबत छान खाऊ शकतो. कुठल्याही चटणीबरोबर खूप छान लागतात, मस्त. म्हणून बघा तुम्ही बघू शकता, आता मी माझ्या पुऱ्या करून घेते आहे छान अशा. तुम्ही पण करून बघा तिखट पुऱ्या. बघा मी आता तळून घेते आहे आणि माझा मुलगा शूटिंग करतो आहे. आणि त्याला खूप भूक लागलेली आहे म्हणून लगेच मी लवकर करून घेते आणि त्याच्यासाठी छान ताट वाढवून घेते आहे. बघा छान पुरे झाले माझ्या तळून, दोन तीन पहिल्यांदा तळून घेते आणि त्याला ताट वाढून देते मी जेवायला. मस्त गरम गरम पुऱ्या, शिरा. चला तर आता मी ताट वाढते त्याच्यासाठी. छान मस्त मीठ, काकडी, कांदा, टोमॅटो आणि हे सगळं असलं जेवणात की खूप छान लागते. आंब्याचं लोणचं,
मस्त गोड आंब्याचं लोणचं आणि थोडी खोबऱ्याची चटणी आणि ही शेंगदाण्याची चटणी आहे. छान मस्त शिरा आणि गरम गरम पुऱ्या आणि मी थोडे फ्राईन्स तळलेले आहे. हे छान, आता मी त्याला ताट देते. बघा मस्त एन्जॉय करतो आहे तो. ॲक्शन बघा, मस्त डेलिशियस असं आहे म्हणतो आहे तो. फेवरेट जेवण आहे सकाळी छान पिझ्झा आणि डिनरला छान गरमागरम मस्त शिरा आणि पुरी. थँक्यू फॉर वॉचिंग.